शुभमंगल फोन करतो मला फोन करतो गंगा सिंधू सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयो महेंद्र तनया शर्मन्वती वेदिका शुभमंगल लोक कुणाचं लग्न कुणाशी लावतील याचा काही नेम नाही हा. पाऊस पडण्यासाठी जसं गाढवाचं लग्न लावलं जातं, बेडकाचं लग्न लावलं जातं, त्याचप्रमाणे कोल्हापुरात अशाच एका लग्नाची आज भरपूर चर्चा झाली आणि ते लग्न म्हणजे खड्ड्यांचं लग्न. ऐकून आश्चर्य वाटतंय ना. अहो एक कोल्हापूर आहे जगात भारी आम्ही कोल्हापुरी असं म्हणतात ना, तर त्या वाक्याचा प्रत्यय आज या घटनेतून लोकांना आलाय. बरं, हे लग्न जुळून आलं तरी कसं? त्याचं झालंय असं की पावसानं जास्त दिवस मुक्काम ठोकला आणि रस्त्यांची पार दैना करून टाकली. आधीच कोल्हापुरातले रस्ते अरुंद आणि त्यातही खड्ड्यांची भर. रस्त्याची जबाबदारी कोणाची? तर कोल्हापूर महापालिकेची. पण हे रस्ते नव्याने केलेही जात नाहीत आणि दुरुस्त करणं म्हणजे लांबचीच गोष्ट. मग करायचं तरी काय हो सामान्य जनतेनं? म्हणून कोल्हापूरकरांनी वैतागून सरळ खड्ड्यांचं लग्न लावून द्यायचं ठरवलं. कोल्हापुरातील गांधी मैदानजवळ हा एक अनोखा लग्न सोहळा पार पडला. शिवसेनेचे शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली खड्ड्यांचा लग्न सोहळा पार पडला. महापालिका प्रशासनाला जाग यावी यासाठी हा उपहासात्मक कार्यक्रम घेण्यात आला. 6 महिने पडलेल्या पावसामुळे रस्ते खूपच खराब झालेत, तर या खड्ड्यांकडे आता प्रशासनानं लवकरात लवकर लक्ष द्यावं. बघूया आता तरी प्रशासनाला जाग येते का. क्षीरसागरांना देखील, माझे आमदार क्षीरसागरांना देखील यावेळी जनतेनं घरी बसवलं. पण आज ह्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की जनतेनं थोडीशी जी चूक केली ती चूक 100% 5 वर्ष जनतेच्या लक्षात येईल. एक सच्चा कार्यकर्ता आपण घरी बसवला. यावेळी शिवसेना शहर प्रमुख रविकिरण इंगवले, नगरसेविका तेजस्विनी इंगवले, दीपक गौड, तात्या साळुखे, सागर शिपेकर, उमेश जाधव आणि बाळासाहेब भोसले उपस्थित होते. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.